आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. निज देहाचे जिजूनी चंदन तुम्ही वेचला इथे कणकण आणि फुलविले हसरे नंदन. स्मृतीस तुमच्या शतशा वंदन, स्मृतीस तुमच्या शतशा वंदन. आदरणीय मान्यवर व सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती, या दिनी मी त्यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. महाराष्ट्र हा कडेकपारीचा देश, भलेही यात रत्नांच्या खाणी नसतील, परंतु यामध्ये पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने जन्माला आली, त्यापैकी एक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी गंगामातेच्या पोटी या महान व्यक्तीचा जन्म झाला. 5वीपर्यंतचे शिक्षण त्यांचे हे पिता येथे झाले व पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूरला जायचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच ते कुस्ती, मलखांब, पोहणे या क्रीडा प्रकारात पटाईत होते. मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी कंबा आणि शिका हा मूलमंत्र दिला. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि कंबा आणि शिका या मूलमंत्राच्या आधारे अनेक विद्यार्थ्यांच्या यशाची विविध शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे एका रोपाचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. स्वाभिमान, स्वावलंब, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची चतुसूत्री होती. तुम्हाला माहित आहे का, कंबा आणि शिका व स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांच्या मनात कोणत्या ठिकाणी आले होते? मग आज मी तुम्हाला एक कथा सांगते. ही कदाचित 1927 ची गोष्ट आहे. रयत शिक्षण संकुलाची माहिती सातारा व सातारा बाहेर कुठेच नव्हती व त्यावेळी दोन चमत्कार घडले. त्यापैकी एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांनी एका आग्रलेखातून कर्मवीरांच्या सर्व चांगल्या गोष्टींची, रयत संकुलाची माहिती सर्वत्र पोहोचवली. त्यामुळे सातारा बाहेर सर्वत्र त्यांची चर्चा चालू होती. त्या दिवशी कर्मवीरांना एक जागा हवी होती, त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन ती बाग म्हणजे दहिनी बाग ही मागितली व त्यांना ती 575 रुपये दराने त्यांना ती मिळाली. व त्या मातीत पाय ठेवताच कर्मवीरांच्या अंगातील शेतकरी जागा झाला व त्यांनी ठरवले की आजूबाजूला आपण वस्ती उभारायची व मध्यभागी शेती करायची. व त्या शेतीतून त्यांना एक मनात एक गोष्ट आली, जी म्हणजे कंबा आणि शिका. या गोष्टीतून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा पायाही भक्कम केला व सर्व विद्यार्थ्यांना स्वतःहून शिक्षण, स्वावलंबी शिक्षण घेण्याची मोठी झेप दिली. धन्यवाद.